नमस्कार, आज 12 सप्टेंबर आहे। मी रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने येतोय आणि आता मी माणगावच्या जवळ आहे, महाड आणि माणगावच्या मध्ये आहे आणि या रस्त्याची अवस्था संपूर्णपणे रत्नागिरीपासून बहुसंख्य ठिकाणी अशी अवस्था आहे, लोकांना प्रचंड त्रास होतोय। मी इथे पोहोचेपर्यंत दोन ठिकाणी मोटरसायकल आले, ते छोटे छोटे ऍक्सिडेंट केवळ खड्ड्यांमुळे होताना मी बघितले आणि गेली अनेक वर्ष झाली या रस्त्याची अवस्था काही सुधारताना दिसत नाहीये। आणि महत्त्वाचं म्हणजे इथे एक काम चालू असलेलं दिसते पण या ठिकाणी एकही माणूस काम करताना मला दिसलेला नाहीये कुठेच। आणि हे असं किती दिवस चालणार आहे, प्रत्येक वेळेला पुढची तारीख द्यायची आणि आता पूर्ण होईल का म्हणून सांगायचं। आणि लोकांचे प्रचंड हाल होत आहेत। मोटरसायकलवरून मगाशी एका ठिकाणी एक महिला मागे बसलेली या खड्ड्यांमुळे खाली पडली आणि असं सगळीकडे दृश्य आहे रत्नागिरीहून परत येताना। आता याच्याकडे किमान आता तरी सरकारने लक्ष घालावं, गणपती निघून गेले तेव्हा काम पूर्ण होत होतं तेही झालेलं नाहीये आणि ही अवस्था अतिशय वाईट आहे। लवकरात लवकर लोकांना दिलासा द्यावा।